शेतीबरोबरच पशुसंवर्धन विकसित व्हावे यासाठी बीड जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धनासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच गाई म्हशींसाठी 1.5 लाख रुपयापर्यंत किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी घेताना दिसत आहेत. कशा पद्धतीने घेतला पाहिजे या योजनेचा लाभ यावर विशेष माहिती सांगणारा हा आमचा खास रिपोर्ट. 17-18 पासून कृषी KCC कार्डच्या धर्तीवरच शासनाने जे काही जनावरं वगैरे पशुपालक सांभाळतात त्यांच्यासाठी मेंटेनन्ससाठी त्यांच्या उदर म्हणजे त्यांना खाद्य वगैरे पुरवठ्यासाठी पशुसंवर्धनांतर्गत किसान क्रेडिट कार्ड योजना ही अंमलात आणलेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी जसं कृषीमध्ये त्यांना लोन पाहिजे असेल KCC पाहिजे असेल त्याप्रमाणे ते अर्ज करू शकतात. एकतर बँकेमध्ये ते अर्ज करू शकतात की आमच्या जे पशु वैद्यकीय संस्था आहेत श्रेणी 1 आणि 2 स्थानिक पातळीवरच्या त्यांच्या संस्थाप्रमुखांकडे सुद्धा ते अर्ज सादर करू शकतात. ते आम्ही ते बँकेला पाठवून देतो ते तपासण्याआधी. तर याच्यासाठी आवश्यक जे काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते एक सुटसुटीत फॉर्म एक पाणी तयार झालेला आहे. तो अर्ज तुमच्या कुठल्याही कॉम्प्युटर CWC केंद्रावर उपलब्ध असतो किंवा आमच्या स्थानिक जे काही संस्थाप्रमुख आहेत त्यांच्याकडेसुद्धा आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अर्जासोबत तुम्हाला तुमचे 2 नजीकच्या काळातील फोटो पाहिजे, तुमचं स्वतःचं ओळखपत्र पाहिजे, ओळखपत्रामध्ये आधार कार्ड त्या स्वयंसाक्षांकित पाहिजे जे काही असेल ते, वोटर ID तुम्ही लावू शकता, त्याच्यानंतर पॅन कार्ड तुम्ही त्याला आवश्यक आहे, त्याचबरोबर 7/12-8 उतारासुद्धा आवश्यक आहे आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी रहिवासीचा दाखला किंवा प्रूफ देण्यासाठी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र संबंधित ग्रामपंचायत असो किंवा लोकल बॉडी असेल त्यांच्याकडून प्राप्त झालेले रहिवासी प्रमाणपत्र किंवा तुमचे 2 महिन्याच्या आतले इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टेलिफोन बिल हे तुम्ही म्हणजे रहिवासी पत्ता म्हणून तुम्ही ते प्रूफ म्हणून देऊ शकता. शासनाने आमच्याकडं 16,799 उद्दिष्ट बीड जिल्ह्यासाठी ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये 5,800 घरामध्ये अर्ज आमच्याकडं प्राप्त झाले होते. ते आम्ही सर्व बँकेकडं सुपूर्द केलेले आहेत. बँकेने आज आम्ही अखेर आम्ही जे BLB बैठका होत आहेत तालुकावर त्याच्यामध्ये 255 अर्ज किंवा लाभार्थी त्यांनी सँक्शन केल्याचे कळते. News 18 मराठीसाठी बीडून रोहित देशपांडे.